श्री गणेशाय नमः। श्री गजानन महाराज महात्म्य। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुदेवा नमो नमः। नमन तुझला माझे श्री गजानना। हे विश्वेश्वरा लंबोदरा गजानन नायका क्रांतिका ग्रजा शिव पार्वती सुता एका दंता तव आशीर्वाद असू दे मम मस्तका। नतमस्तक मी शिव पार्वती नंदन तव चरण आता वंदू या विद्यावती सरस्वती चरणा। कृपा करावी श्री गजानन महाराज। काव्यगीता लेखना पंढरीच्या पांडुरंगा कसे होईल तुझे विस्मरण तव आशीर्वाद हेच गीत लेखन संपूर्ण श्री गजानन देवता नाही लेखन होणार शिवाय तुमच्या वरद हस्ता। नमनाता तुळजापुरवासिनी तुळजापूर माता हे मम कुलदेवता। वंदन सर्व ऋषी गणदेवता प्रकाशदाता सूर्यनारायणा श्रोते भावे सावधान आशीर्वाद देण्यास आले ज्ञानदेव। नामदेव तुकाराम रामदास सारे संतगण परिपूर्ण करुणे तन मन चालना देत आहेत श्रीदास गणो लिखित श्री गजानन विजय ग्रंथ संक्षिप्त पारायण करण्यास। काव्यगीत लेखन जेथे तन मन समाधानी तेथे सुख नांदते साऱ्या जीवनी हेच गेले सारे ईश्वररूपी संत सांगुनी। वराडातील गाव शेगावी मध्यमास कृष्ण सप्तमी दिनी देवभक्त देवीदास पार्थुकर सदनी पार्थुकर पुत्राचे ऋतुशांती करणे कारणी। गाव लोटले नामस्मरण भोजन करणे कारणे जनता जननी भोजन करुणे उष्ट्या पतरवाड्या उकिरड्यावर टाकुनी जात होते तृप्त होऊन त्यात उष्ट्या पतरवडीमधूनी एक एक अन्न कण गोळा करुणी एक दिगंबर मूर्ती खात होती मग्न होऊन दिगंबर अवस्थेतील त्या व्यक्तीचे ध्यान पाहती आश्चर्य वाटू लागले। वंकटलाला आणि अगरवाला मंडळी वंदरे पार्थुकरास पाकघरातून अन्न ताट अन्न भरून पार्थुकर आला सुवर्ण ताट अन्न घेऊन दिगंबरा द्यावे उकरड्यावरील अन्न टाकून द्यावे हे अन्न जाणे आपण उपाशी उदर भरून सुवर्ण ताटातील दोन घास मुखी घालून न्यावे सारे अन्न सांगे घेऊन नाही केले हे अन्न उष्टे कोणीतरी जाईल यात पोट भरून। वंकटलाला आश्चर्याला मनोमनी वंदला अगरवालाला खुनवून अरे असता हा भिकारी कुणी सारे अन्न ताटातील गेला असता खाऊनी ही व्यक्ती भिकारी नसून आपल्या शेगावी आली या महान व्यक्ती धावून अरे पार्थुकरा घेऊन ये पाणी बघ त्या व्यक्तीचा तांब्या रिकामा असूनी द्यावे शुद्ध पिण्यास पाणी तोच दिगंबर व्यक्ती गेला जवळून हाळावर धावणी स्वामी गढूळ आहे त्या हाळातील पाणी हे न द्या घरातील शुद्ध जीवन स्मृती करावे आपले मन घेऊन हे जीवन कोण म्हणते हे गढूळ आहे नीर अरे पहा तुम्ही तन मन शुद्ध करून किती गोड मधुर शुद्ध आहे पाणी व्यवहारात तुमचे शरीर मन गुंतवून गेला तुम्ही सारे विश्व निर्मता विसरून आपण करावे ईश्वर चिंतन प्रतिदिन तर होईल सारे जीवन शुद्ध दिसूनी पहा किती शुद्ध आहे हे नीर स्वामीची ती एकूणी गोडवाणी सारी मंडळी गेली स्वामी संबंधून तोच मी स्वामी व्यक्ती वायू वेगे गेला निघून लोक वंदले ईश्वरी अवताराला अडवेना कोणी नक्की ही व्यक्ती भिकारी नसुनी आली शेगावाला मार्गदर्शन करण्याकरणी। पहिला अध्याय अर्पण श्री स्वामी गजानन चरणे। अध्याय पहिला समाप्त। अध्याय दुसरा। ओम विद्या देवताय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुदेवाय नमः। नमन श्री पंढरीनाथा वरद आपले आई रुक्मिणी आपला निवास लक्ष्मीनारायण रूपी ह्या चराचरी भेदभाव नाही तुमच्या अंतकरणी आषाढी येतात पालखी स्वरूपे संत सज्जनी भक्तगण मुखांतरी ज्ञानबा तुकाराम मंत्रघोष करुणी येतात पायी वारी करुणी पांडुरंगा पंढरीनाथा तुझा आशीर्वाद सदा राहू द्या माझ्या मस्तकावरी वायुवेगी स्वामी गेले स्नान सोडूनी पंकटलाला गेलं अन्न त्यागुनी केव्हा होईल दर्शन स्वामीचे हे ध्यानी धरले अंतकरणी वंकटलाला पित्याला गेला चिंता लागून वंदला पिता कसली चिंता न येई समजूनी काय कमी झाले माझ्या हातून म्हणून गेला सतू हे अन्न सोडून कोणत्या व्याधीचे गेलाय तुझे तन्मय गंजून वंकटलालाने सारे शेगाव
काढले शोधून पण दिगंबर मूर्ती नाही आली दिसून उभी राहिली स्वामी मूर्ती बंकटलालाच्या मनोमनी धीर धर मी मूर्ती येईल पुन्हा दिसुनी अन्न नको जाऊ तू अन्न हे त्यागुनी जरा मंदिरी जाऊन एक गोविंद बुवा टाकडेकरांचे कीर्तन तेवढेच गुंतले तुझे मन ईश्वरी चरणी पित्याचे वाक्य ते ऐकून बंकटलाला आला मंदिरी ऐकण्यास कीर्तनी बंकटलाला आला पितांबर शिंप्यास घेऊन तोच आम्रवृक्षाखाली त्यांना आली दिसून स्वामीची ती दिगंबर मूर्ती मोहिनी स्वामींची ती मूर्ती पाहून बंकटलाला गेला मनोमनी आनंदुनी बंकटलाला घेऊन यावे मजला भिका भाकरी भोजनी पितांबर आणावे त्या ओढ्यावरतील पाणी बंकटलाला आला भाकरी घेऊन खाऊ लागले एक एक घास घेऊन पितांबर गेला ओढ्यावर धावून रिकामा ओढा पाहून गेला गांगरून अरे पितांबरा कोण म्हणते ओढा कोरडा असून घेऊन नाव ईश्वराचे बुडू तांब्या ओढ्यात येईल पाणी तांब्या बुडताच ओढ्यात आले पाणी बंकटलालाने दिली सुपारी आणून आता द्यावे मंदिरी तुम्ही दोघांनी रंगावे कीर्तनकार टाकडेकरांचा कीर्तनी ताण्यात तानल्या कीर्तनासाठी तारा टाकडेकरांनी निरूपणाचे उभी केली ईश्वरमूर्ती भक्तमनी एकादश स्कंदाची सुरू केली रचना कीर्तनी स्वामींनी उत्तरार्धाची भक्तींना कल्प कल्याणा दुरुनी स्वामींनी केलेली ती ईश्वर भक्ती पाहून कीर्तनकार गडबडले मनोमनी कीर्तन संपल्यावर स्वामी समोर उभे राहिले करजळून मी साधा एक कीर्तनकार स्वामी माझ्या कीर्तन भक्तीला द्यावा आकार आपण करावे कीर्तन मंदिरी भक्त रसाने प्रसन्न करावे भक्ताचे मन टाकडेकर तुझे जीवन म्हणजे कीर्तन नको देऊ सारे सोडून स्वामी आलोय मी आपुल्याला शरण जाऊन पांडुरंगाला घेईल शेगावी अवतरला स्वामी हा बंकटलाला गेला अन्न सोडून बंकटलाला गेला मनी आनंदून बंकटलाला बरोबरची येती पाहुनी बंकटलाला पिता गेला चिंता विसरून सुपुत्राची ती आनंदी मुद्रा पाहून बंकटलाला पिता वंदले पार्वतीकांता आपल्या घरी आले असून बंकटलालाने केले स्वामीचे पूजन बंकटलाला घरी भक्तमंडळी येऊन घेऊ लागले स्वामीचे दर्शन गण गण गणात पोते हा मंत्र उच्चारून शगावी नेला भक्त रस भरून स्वामीने मुक्त होते जीवन कधी प्राशन करी हाळातील पाणी कधी शुद्ध घरातील पाणी कधी हाळात स्नान कधी बंकटलालाच्या घरी स्नान स्वामींनी मात्र चिलीम होते मन चिलीम आवडे त्यांना मनोपासून समर्थांना मात्र कोणतेही नव्हते व्यसन दुसरा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण अध्याय दुसरा समाप्त भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय गजानन।